पाथर्डी क्रांती दल सामाजिक संघटनेच्या वतीनं शहरातील अजिंठा चौकात नुकतीच शिवसेना प्रमुख स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं पानपोई उभारण्यात आली. या पानपोईचं उद्घाटन परमपूज्य माधव बाबा यांच्या हस्ते करण्यात आलं. पाथर्डी क्रांती दल सामाजिक संघटनेच्या वतीनं शहरातील अजिंठा चौकात नुकतीच शिवसेना प्रमुख स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं पानपोई उभारण्यात आली असून या पानपोईचे उद्घाटन परमपूज्य माधव बाबा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी क्रांती दल संघटनेचे प्रमुख विष्णुपंत पवार, प्रभाकर राठोड, माजी उपसभापती विष्णुपंत अकोलकर, विजय राठोड, सचिन नागापुरे, चांदगावचे माजी सरपंच विश्वास गर्जे, विनायक शेठ राठोड, गणेश पालवे, संतोष मेघुंडे, पोपट चव्हाण, सुहास येळाई, राहुल पालवे, जमीर अख्तर इत्यादी मान्यवर तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वसामान्य माणसांसाठी क्रांती दल संघटना काम करत आहे. कष्टकरी गोरगरीब कामगार यांच्या हितासाठी संघटनेचे काम चालतं अशी माहिती संघटनेचे प्रमुख विष्णुपंत पवार यांनी दिली. दरवर्षी एक क्रांती दल कामगार संघटनेच्या वतीनं पाथर्डी शहरातील बाजार तळावर आपण पानपोई सुरू करतो. यावर्षी हा जो सामाजिक उपक्रम आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं या ठिकाणी चालू केलेला आहे. आता शंकर महाराज यांच्या हस्ते त्याचं ओपनिंग पण झालेलं आहे. क्रांती दल कामगार संघटना आणि शिवसेना या संयुक्त वतीनं पाथर्डी शहरामध्ये विविध उपक्रम सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असतो. त्यापैकी हा एक उपक्रम आहे. याचा लोकांनी लाभ घ्यावा एवढी या निमित्ताने विनंती असतो. सामान्यातील सामान्य घटकांच्या हितासाठी संघटना कार्यरत आहे. सर्वसामान्य माणसाला या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी गावा हॉटेलमध्ये फिरावं लागतं, पाणी विकत घ्यावं लागतं. ती परिस्थिती सगळ्यांचीच असते असं नाही. खेडेगावातून तालुक्यातून इथे येणाऱ्या माणसाच्या पाण्याची सोय झाली पाहिजे आणि त्यांना शुद्ध पेयजल मिळालं पाहिजे हा उद्देश समोर ठेवून या पाणीपोईची या ठिकाणी सुरुवात केली. ही पाणीपोई वर्षभर चालू ठेवणार असून सर्वसामान्य हजारो नागरिक आपली तहान भागवतील. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी अमोल कांकरिया, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी.